नारी मंडळी, आमची सह्याद्रिया यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। तर चला तर आज आपण कारल्याचं लोणचं बनवणार आहोत। तर ते लोणच्यासाठी कारले कसे असे निब्बर पाहिजे, कोवळे नाही जमत, कोवळ्या कारल्याचं लोणचं खराब होतं। म्हणून असे आमच्या ओळखीचे मामा आहेत, तर त्यांनी असे झाडाचे ताजे तोडलेले कारले पाणी न मारलेले आम्हाला आणून दिलेले 3 किलो। तर त्यांनी 3-4 कारले जास्तीचे पण दिलेत, ते म्हणले आम्हाला पण थोडंसं लोणचं द्या, आम्ही कधी खाल्लेलं नाही। आणि त्याच मामाकडून आम्ही अशा ताज्या झाडाच्या तोडलेल्या 1 किलो मिरच्या पण घेतलेल्या आहेत। तर यातल्या निबर निबर या कारल्याच्या लोणच्यासाठी लागतात। या कारल्याच्या लोणच्याला लिंब आणि मिरची लागते। तर हे आम्ही निबर निबर मिरची अशी बिलकुल ताजी आहे, पाणी न मारलेली। तर ह्या निबर निबर मिरची आम्ही 1/2 किलोचा अंदाज कारल्याला वापरणार आहोत, आणि बाकीचे घरगुती वापरण्यासाठी ठेवणार आहोत। आणि आम्ही हे 10-15 लिंब पण आणलेले आहेत। खरं तर याला 1 किलोचा अंदाज किंवा 1/2 किलो लिंब लागतात, पण आता सध्या आमच्याकडे एवढीच होते 10-12 लिंब। आम्ही सध्या एवढेच लिंब याला वापरणार आहोत, पुन्हा आणल्यानंतर पुन्हा आम्ही फोडी करून त्यात घालणार आहे। तर मग हे कारले काय केले, तर आम्ही असे चांगले सुती कपड्यानं पुसून घिसून घेतलेले। आणि आता हे याच्या काय करायचं, अशा गोल गोल चकल्या करायच्या, हे पाशा आणि जे कोळी कोळी आहेत ते बाजूला ठेवायचे भाजीसाठी, हे पाशा पद्धतीनं। हे असं जे मागचे पुढचे निघतात चकल्या, ते भाजीला वापरायच्या। आणि अशा निबर निबर हे पा अशा पद्धतीनं, हे पा अशा पद्धतीनं चिरायचे चकल्या हे लोणच्यासाठी। आणि हे जे मध्ये निबर बी असतं ना, काही मध्ये असतं काही मध्ये कमी असतं, तरी नंतर पूर्ण चिरणं झाल्याच्या नंतर हे असं करायचं, हे अशा रिंगासारख्या गोल चकल्या अशा सगळ्या कारल्याच्या करायच्या। हे लोणच्यासाठी हे अशा पद्धतीने चकल्या करायच्या याच्या गोल गोल। तर अगोदर काय करणार आहे, पूर्ण कारले अशा गोल गोल चकल्या करून घेणार, आणि नंतर मग याच्यातले बी काढायचे एकदम सगळं झाल्याच्या नंतर। आम्ही खरं तर नाही का हे दरवर्षी कारल्याचं लोणचं घालतो, पण म्हणलं चला आता यावर्षी तुमच्याशी शेअर करावं। हे कारल्याचं लोणचं म्हणजे कसं शुगरच्या पेशंटसाठी खूप चांगलं असतं। आणि हे कारले दुपारी 3-4 अंदाजात आणले, तर आता 6 वाजले 6:30, बाकीचं काम उरकलं, म्हणलं चला आता याचं लोणचं तयार करू। कारण हे जर आता रात्रभर असे ठेवले तर पुन्हा रात्रीतून काय होतात, हे थोडेसे पिवळसर पडतात, मग लोणचं टिकत नाही, त्यामुळं म्हणलं आता याचं आताच संध्याकाळीच घालून ठेवायचं। हे पा अशा पद्धतीनं, हे पा असं पहा, अशा पद्धतीने सगळे कारले असे कट केलेले आहेत। हे पहा आता याचे एकदाच कट करून ठेवले, आता याच्यामधले बी काढायचे आणि जे कोवळ्या कोवळ्या फोडे आहेत ते भाजीसाठी काढून ठेवायच्या। ह्या पहा भरपूर साऱ्या फोडी झालेल्या आहेत, कारण माझ्या मुलाला नोकरीच्या गावी पण त्याला लोणचं खूप आवडतं, द्यावं लागतं मुलीला, द्यावं लागतं म्हणजे असं पाहुण्याला कोणाला, म्हणजे आम्ही असं भरपूर घरी पण घालतो आणि मुलामुलीला पण द्यायला लागतं, म्हणून खूप सारं असं लोणचं कारले घेतलेले आहेत लोणच्यासाठी। हे पूर्ण कारले जे आपण चकल्या केल्या होत्या ना याच्यात तयार, तर हे का पूर्ण चकल्यामधलं हे पा असं पूर्ण काढून घेतले मधलं बी, पाहिजे सगळी मधलं काढलं आणि हे अशा चकल्या तयार केल्या। आणि जे मागचे पुढचे कोवळे कोवळे होते ते भाजीसाठी काढले, कारण याच्यानं काय होतं कारल्याचं लोणचं टिकत नाही कोवळ्याच्यानं, म्हणून हे बाजूला काढले। तर आता काय करायचं, हे जे कारल्याच्या चकल्या काढलेले आहेत ना अशा, तर याला काय अगोदर हे मीठ ज्या चकल्याला गुळसून हे 1-2 तास ठेवून द्यायचं, ह्याचं कडू पाणी निघून जातं। पण आम्ही काय करणार आहे, ते अगोदरच्याला दिवस मावळलेला होता, आता रात्री 8 वाजले, तर आम्ही काय करणार आहे रात्रभर ह्या फोडीला मीठ लावून असंच टोपल्यात ठेवणार आहेत, आणि सकाळी मग याचं ते कडू पाणी फेकून देऊन याचं लोणचं सकाळी तयार करणार आहोत। आता खूप उशीर झालेला आहे, आणि आता मीठ लावून ठेवल्यानंतर याला काय होत नाही, पण न चिरता हे करता जर कारले ठेवले असते सकाळी थोडेसे पिवळसर पडत होते, त्यामुळं आम्ही असे चकल्या करून घेतलेले आहेत। तर त्यासाठी आम्ही हे काय केलेले, खडे मीठ वापरलेले आहे बघा,
हे पाय खडा मीठ आहे तर हेच मीठ आम्ही लोणच्याला पण वापरणार आहोत आणि आता याला पण घोसणार आहोत हेच मीठ. हे पाय मी असं पॅकिंगचं आणलेलं हे खडे मीठ. आता हे याच्यातले थोडे याच्यातले हे थोडे थोडे या ताटात काढून त्याला मीठ लावणार आहोत. आणि थोडीशी हलकीशी आम्ही हळद पण याच्यात टाकणार आहोत उगी थोडीशी. हे पाहिजे आणि आता हे मीठ लावून या टोपल्यामध्ये आम्ही भरून ठेवणार आहोत रात्रभर. कारण हे जर लवकर आणले असते तर आम्ही दुपारीच लोणचं करत होतो पण हे उशीर झाला कारल्याला 3-4 वाजले. मग आता बाकी काम हे याला खूप सामान जमा करायचं लसण हे ते उशीर होता त्यामुळे चला आता हे रात्रभर आपण अशी ठेवू. याला काय होत ना मस्तपैकी मीठ मुरून कडू पाणी बाजूला होते. हे पास आता हे टोपल्यात भरून ठेवायचं. हे पा अशा पद्धतीने पूर्ण फोडी मीठ लावून अशा ठेवायच्या भरून. पाय खडे मीठ असल्यामुळं चांगलं असं घासून असं चांगलं लावून घ्यायचं मीठ असं. हे पा अशा पद्धतीनं सगळं एक ना एक फोडीला मीठ लागावं असं घोळसून घ्यायचं. मस्त अशा मीठ लावून झालेलं याला थोडंसं वरून असं घालायचं. आता छानपैकी याचं कडवट पाणी निघून गेल्यानंतर अशा मस्तपैकी ह्या चकल्या केलेल्या पुडी अशा मुरतात मऊसूद होतात. हे पापाने एका पुड्याचा चौथा भाग समजायला टाकला. तर आता याला काय करायचं हे असं रात्रभर असं झाकून ठेवायचं. हे आपण रात्री कारलेला हळद आणि खडं मीठ लावून ठेवलं होतं तर ह्या पाई फुलं असं टोपलं भरलेलं होतं. तर पहा सकाळी किती हे फोडी चकल्या केलेल्या कारल्याच्या मुरकल्या पहा किती कमी झालेले छान आणि असं बुडाला खूप सारे याचं कडवट पाणी निघालेले. तर आता सकाळचे 9:15 वाजलेले तर आम्ही काय अगोदर स्वयंपाक करून घेतला. हे पा पोळ्या किंवा चपाती कारल्याची भाजी आणि मुगाच्या सोल्याची आमटी केली. आम्ही मागं पण व्हिडिओमध्ये दाखवलेले मुगाच्या सोल्याची आमटी आणि आज पण केलेली. तर अगोदर स्वयंपाक करून घेतला. तसं तर आमचा स्वयंपाक सकाळी लवकरच असतो आणि 10:00 आम्ही जेवण पण करून घेतो. आता मग कारल्याच्या फोडीच्या खालचं जे कडवट पाणी ते काढून घेऊ. आता हे कारल्याच्या केलेल्या चकल्या आता हे बाजूच्या ताटात काढून घ्यायच्या आणि खाली याचं पाणी पाणी राहते. हे पा किती पाणी निघाले. हे मीठ हळद लावल्यामुळे खूप ह्याचं कडवट पाणी निघालेले. पहा एवढं पाणी निघालं. हे जवळजवळ एक भरपूर तांब्याभर पाणी निघालेलं हे कडू कडू पाणी. तर हे काय करायचं आपण फेकून द्यायचं. पाणी फेकून दिलेलं आहे पूर्ण. तर आता याच्यासाठी आपण लागणारं साहित्य बघू. हे पहा एक 1/2 किलोच्या थोड्याशा कमी असतील ना तेवढ्या असतील एवढ्या हिरव्या मिरच्या घेतलेले आणि या अशा मधून कापून घेतलेले. हे पहा अशा अशा मधून कापून घेतलेले. कोणी कोणी असे मधून कटकून तुकडे करून टाकतं पण हे आम्ही मुद्दाम अशा उभे ठेवलेले कारण आम्हाला नुसतं मिरच्याचं खावटलं तर अशा पोळ्या केल्याच्या नंतर त्या तव्यात आम्हाला अशा तळून फ्राय करून पण खाता येतात. आणि 9-10 लिंबू होते
तर हे लिंब असे एका लिंबाचे चार पुडी करून घेतलेले आहेत. आणि लिंब कसं आहे, तुम्हाला जास्त कमी पण करू शकता. तुम्हाला जर जास्त आंबट आवडत असेल तर तुम्ही आणखी लिंब वाढवू शकता. आणि जास्त आंबट नसेल आवडत तर तुम्ही एवढ्या लिंबावर पण चालतं आहे. लोणचे इतके लिंब टाकले तरी पण आपल्या आवडीनुसार आंबट कमी आंबट असं. आणि याच्यासाठी आणि मिरच्या पण कमी जास्त करू शकता, याला असं प्रमाण काहीच नाही मंडळी. आणि आम्ही घरचीच मोहरी वापरली. आपल्या एवढ्या वाट्या असतात त्या दोन वाट्या मोहरी अशी मिक्सरमधून बारीक करून घेतलेली. आणि याला असे जशी लागेल तशी याच्यानुसार हळद, ही घरगुती हळद आहे घरी तयार केली दळलेली. आणि याला एक लसूण आपल्या अंदाजानं आम्ही 4-5 लसणाच्या गड्ड्या सोलून त्याच्या अशा पाकळ्या तयार करून या अशा आम्ही तेलामध्ये फ्राय केलेल्या आहेत. आणि एक 15-20 लवंग आणि 20-25 लवंगाचा मिरेचा अंदाज आणि थोडशा पोहे खायचे 2 चमचे मेथ्यादाणे हे असं आम्ही हे सगळं काय केलेलं आहे ह्याच्यामध्ये तेलामध्ये तळून काढलेले फ्राय केलेले. आणि आता हे एकदम थंड झालेले आहे. आणि थंड झाल्याशिवाय याच्यात टाकायचं नाही, नाही तर मग लोणचाला बुरशी येण्याची हे असते. हे फ्राय करून घेतलेले आणि त्याच्यानंतर आपण हे आम्ही एक अर्धी वाटी छोटी एवढीशी अर्धी वाटी लाल तिखट एक कोमट पाणी. आता हे लवंग हे तळल्याच्यानंतर एक कोमट तेल झाल्याच्यानंतर कोमट तेलामध्ये आम्ही थोडीशी चटणी तळून घेतलेली आहे. जास्त करूप पण दिलेली नाही, एकदम कोमट तेलामध्ये चव येते अशी तळल्यानंतर. हे पण एकदम थंड झालेलं आहे. आणि तुम्ही या कारल्याच्या लोणच्याला बिना चटणीचं तिखटाचं पण लोणचं करू शकता. नुसतं हळद मीठ टाकून पण लोणचं बनवू शकता. पुन्हा एवढं सगळं सामान टाकून पण लोणचं बनवू शकता. आणि आम्ही हे पाय गेल्या वर्षीचं आमचं हे जुनं लोणचं आहे, हे आम्ही एकदम साधं घातलं होतं. हे पण ह्याच्यात पण अशी मिरची आहे, मिरची मग ह्याच्यात म्हणजे तेल लवंग मग मिरे असं काही नव्हतं टाकलं. नुसत्या हळद मीठ मोहरीची बुकटी मिरची असं साधं टाकलं होतं. तर पहा एक वर्ष झालं तर हे लोणचं आणखीन चांगलं आहे, साध्या पद्धतीनं घातलं होतं. तर यावर्षी म्हणलं चला थोडीशी टेस्ट वाढवू. आणि आम्ही याच्यामध्ये लाल तिखट लवंग मिरे मेथ्यादाणे हे आणखीन लोणच्याला चव वाढते. आणि हे आम्ही टाकायलो. आपल्या मनावर आहे म्हणजे साधं करा पुन्हा असं करा अशा पद्धतीनं करा. आणि कधीही कुठलंही लोणचं कारलं असो लिंब्याचं असो आंबाचं असो आंब्याचं कुठलंही लोणचं कधीही काचेच्या बरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या बरणीत भरायचं, प्लास्टिकच्या बरणीत नाही भरायचं नाही. कारण प्लास्टिक हे जीवाला शरीरासाठी घातक असते. प्लास्टिकच्या बरणीत आम्ही भरत नाही कधी. तर ये बरणी आम्ही धुतली नाही कारण या बरणीमध्ये लाल तिखट होतं भरलेलं, ते आता शेतातलं संपलेलं आहे. आणि आम्ही उन्हाळ्यामध्ये याचा पण व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला आहे, लाल तिखट कसं बनवले ते घरी मिरची मिरची आणून. तर ते ये भरणी तर त्यामुळे आम्ही भरणी धुतलेली नाही, लाल तिखट संपलेले आहे. आणि तिखटाची भरणी चांगली आहे म्हणलं याच्यामध्ये लोणचं खराब होत नाही काय नाही, त्यामुळे त्यातली लाल तिखट संपलं तसेच भरणीमध्ये आम्ही लोणचं भरायलो. लोणच्यासाठी आम्ही हे खडं मीठ वापरणार आहोत. तुम्हाला रात्री दाखवलेलंच आहे पण खडं असे खडे मीठ टाकण्यापेक्षा आम्ही थोडंसं मिक्सरमधून असं थोडं भरड भरड केलेलं आहे म्हणजे लवकर लोणच्याला सुटवते इरगळते. तर हे खडं मिठाचाही वापर केलेला आहे. तर हे पण आपल्या चवीनुसार घालायचं लोणच्याला. चला तर मग आता हे सगळं आपण सामान एकत्र करू. याच्यामध्ये हे मोहरीची पावडर 2 वाट्याची पावडर केलेली आहे, तर हे अंदाजानं घालायची. तर 2 वाट्यातल्या मी एवढी ठेवली जास्त होती म्हणून. त्यानंतर मिरे लवंग मेथ्यादाणे लसूण जे आपण फ्राय केला होता एकदम थंड झाले हे पण याच्यात मिक्स करायचं. आणि आपण जे एक अर्धी वाटीचं लाल तिखट तळून घेतलं ते एकदम थंड झाले हे पण याच्यामध्येच मिक्स करायचं. आणि त्यानंतर आपण हे जे खडे मीठ बारीक केलेलं आहे तर हे समजा असं अंदाजानंच घालायचं. 3-3.5 किलो कारल्याच्या फोडी आहेत
आपल्याला हे सगळं कारल्याच्या फोडी लोणचं सगळं सामान पाहून अंदाज करतोच, त्यानुसार मीठ घालायचं। थोडंसं खरट व्हावं पण आळणी होऊ नये, मग लोणचं काय होते खराब होते। आणि हळद पण याच्यानुसार घालायची, जास्त कमी हळद झाली तर लोणचं कसं उगीर लागतं, अगोदरच कारलं कडवटपणा असतो। हळद पण अशी बेतानच घालायची। तर मंडळी मग आपण आता पूर्ण सामान कारल्याच्या फोडीमध्ये मिक्स केलेले आपण तयार केलेलं आणि या टोपल्यात खूप आलं म्हणून इकडं बाजूला पण एका भांड्यामध्ये ठेवलेले तर पाहे। आणि कारलं शुगरच्या पेशंटसाठी खूप चांगलं आहे, याचा ज्यूस पण शुगरच्या पेशंटला देतात। आणि आपण कारल्याची वेगवेगळ्या पद्धतीची भाजी करून खातो नेहमी, पण आपण याचं लोणचं कधी खाल्लं नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनं करून पहा आणि आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा। आणि तुम्हाला जर अशा पद्धतीचं लोणचं आवडलं तर तुम्ही आम्हाला आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। रामकृष्ण हरी। चला आता ही बरणीमध्ये भरून ठेवू। तर मग मंडळी आता आपण कारल्याच्या फोडीमध्ये सगळं सामान मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यात मावलं, आता आम्ही याच्यात पण असं बाजूला दोन ठिकाणी असं मिक्स करून घेतलेलं आहे। खरं तर कारलं शुगरच्या माणसासाठी खूप चांगलं आहे, याचा ज्यूस पण शुगरच्या पेशंटला देतात। आणि लिंबू पण आपल्या पोटासाठी खूप चांगलं आहे। आणि खरं तर आपण कारल्याची भाजी वेगवेगळ्या नमुन्याची करून खातो, पण याचं लोणचं आपण कधी खाल्लं नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनं करून पहा। इतकं नाही करायचं, आम्ही नेहमी करतो म्हणून आम्हाला याचं काय नाही। तर तुम्ही काय करा, एक अर्धाच किलो कारल्याचं सुरुवातीला लोणचं करून पहा अशा पद्धतीनं। हिरवी मिरची टाका ना टाका, साध्या पद्धतीनं पण करून पहा, हळद मीठ टाकून। जर तुम्हाला अशा पद्धतीनं आवडलं तर आम्हाला कमेंट करून सांगा कसं वाटलं कारल्याचं लोणचं। आणि छान वाटलं आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर आता हे लोणचं आपण या भरणीमध्ये भरून। धन्यवाद। रामकृष्ण हरी।